कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गट आणि आरपीआय आठवले गट असं शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचं पॅनेल आज जाहीर झालं त्यामध्ये नरके गटाला चार राहुल देसाई गटाला तीन महाडिक गटाला दोन सत्यजित पाटील गटाला तीन राजेश क्षीरसागर यांच्या गटाला दोन तर सिंह घाटगे ठाकरे गट आरपीआय आणि बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला प्रत्येकी एक असं जागा वाटप झालंय या शिवशाहू शेतकरी परिवर्तन पॅनलला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात आलंय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज अंतिम मुदत होती एकोणीस एप्रिल अखेरीस सहाशे छत्तीस उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते आमदार मुश्रीफ कोरे आणि पी एन पाटील यांच्या राजर्षी शाहू सहकार आघाडीनं बुधवारी आपल्या पॅनेलच्या पंधरा उमेदवारांची यादी जाहीर केली तर शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीनं आज दुपारी अठरा उमेदवारांची यादी जाहीर केली दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारी यादीत समावेश नसलेल्या कार्यकर्त्यांना नेत्यांनी अर्ज माघार घेण्याच्या सूचना केल्या त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती आज दिवसभरात पाचशे पंच्याऐंशी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी आता एकावन्न उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलविरोधात तगडं पॅनेल उभं करण्यासाठी आज सकाळी शासकीय विश्रामधाम आणि त्यानंतर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटगे यांच्या नागाळा पार्कातील निवासस्थानी बैठकांचं सत्र सुरू होतं माजी आमदार सत्यजित पाटील जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे मुरलीधर जाधव हो, सुनील मोदी रवी किरण इंगवले यांच्या उपस्थितीत चर्चा झाली त्यानंतर समरजीतसिंह घाटगे यांच्या निवासस्थानी माजी आमदार चंद्रदीप नरके प्राध्यापक जयंत पाटील राहुल देसाई नाथाजी पाटील हंबीराव पाटील भगवान काटे यांच्या उपस्थितीत दुसरी बैठक झाली पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून मजबूत पॅनेल निवडणुकीत उतरण्याचा निर्णय झाला त्यानंतर गटनिहाय उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली आणि अखेर शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीनं उमेदवार यादी जाहीर केली पाहूया शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची उमेदवार यादी विकास सेवा संस्था गट रणजित वसंतराव पाटील महाडिक गट बाजीराव सदाशिव पाटील नरके गट किरण गोविंद पाटील नरके गट सुरेश आनंदा पोवार उद्धव ठाकरे गट अर्जुन महादेव चौगुले राष्ट्रवादी बाबासाहेब पाटील गट प्रताप भैरू मेंगाणे भाजप राहुल देसाई गट बळवंत सदाशिव पाटील भाजप राहुल देसाई गट महिला प्रतिनिधी कविता शाहू चव्हाण महाडिक गट अरुणा अशोक पाटील नरके गट इतर मागासवर्ग अनिल श्रीकृष्ण वायकूळ सत्यजित पाटील गट भटक्या विमुक्त जाती मधुगर गणपती पाटील भाजप राहुल देसाई गट ग्रामपंचायत सदस्य गट संजय दत्तात्रय जाधव नरके गट सुरेश श्यामराव पाटील सत्यजित पाटील गट समाधान नारायण भाजप समरजीसिंह घाटगे गट उत्तम रामचंद्र कांबळे आरपिया आठवले गट आडते व्यापारी नंदकुमार आनंदराव वळंजू भाजप महाडिक गट अमर विलासराव क्षीरसागर राजेश क्षीरसागर गट हमाल तोलाईदार गट राजाराम आबाजी जगताप सत्यजित पाटील गट दरम्यान राजर्षी शाहू सहकार आघाडीनं पंधरा उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर केली होती उर्वरित उमेदवारांची नावं आज जाहीर केली त्यामध्ये अडते व्यापारी गटातून वैभव सावर्डेकर आणि कुमार किशोर आहुजा तर हमाल तोलाईदार गटातून दिलीप बाबुराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे